ते दुसऱ्या जिल्ह्यात गेलो होतो महाविकास आघाडीच्या आधी. म्हणजे जेव्हा माझ्या आधी मंत्री तिथं होते ते मंत्र्यांना ते थांबवता आलं नाही. आपलं हक्काचं पोलीस प्रशिक्षण केंद्र जे दुसऱ्या जिल्ह्यात गेलं होतं ते आम्ही ओढून आणलं. आणि मग त्या मंद गतीमध्ये ते सेंटर जर अडकलं असेल तो या सरकारचा विषय आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये इथं आपल्या जामखेडसाठी मंजूर झालेलं जे SRPF सेंटर आहे ते दुसऱ्या जिल्ह्यात गेलं होतं महाविकास आघाडीच्या आधी. म्हणजे जेव्हा माझ्या आधी मंत्री तिथं होते ते मंत्र्यांना ते थांबवता आलं नाही. तो महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपलं हक्काचं पोलीस प्रशिक्षण केंद्र जे दुसऱ्या जिल्ह्यात गेलं होतं ते आम्ही ओढून आणलं, त्याला निधी टाकला, त्याचं भूमिपूजन तिथं झालं, कामही सुरू झालं. आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या काळामध्ये केल्या असतील. आता सगळं काम झालेलं आहे, पण मग हे सरकार आल्यानंतर विकास कामाला कुठेतरी मंद गती आली. आणि मग त्या मंद गतीमध्ये ते सेंटर जर अडकलं असेल तो या सरकारचा विषय आहे. आम्ही आमचं काम केलेलं आहे, मंजूर करून आणलेलं आहे, त्याचं कामही पूर्ण झालेलं आहे, त्याच्यामध्ये भरती सुद्धा झालेली आहे. त्यामुळे त्याचं आम्ही लोकार्पण स्वाभिमानी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या आणि लोकांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या 26 म्हणजे उद्याच संध्याकाळी 3 वाजता आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत.